पुस्तकांचे आरोप हे तर्कशून्य आहे. आपण बघितलं स्वर्गीय विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना नॅनोचा प्रकल्प महाराष्ट्रात येणार होता, पश्चिम बंगाल मधून स्थलांतरित तो गुजरात मध्ये गेला. याला आम्ही राजकीय दृष्टिकोनातून बघितलं नाही, राजकीय चष्म्यातून बघितलं. आमच्यापैकी कोणीही असा आरोप केला नाही की हे अंदर की बात आहे, काँग्रेस मोदीजी के साथ आहे असं आम्ही कोणीही म्हटलं. शेवटी औद्योगिक क्षेत्रामध्ये राज्याच्या प्रगतीसाठी मागच्या देवेंद्रजीच्या नेतृत्वामध्ये राज्यांनी जगभरातून उद्योग यावे, इन्व्हेस्टमेंट यावं, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट यावं यासाठी जे प्रयत्न केले त्यांचं कौतुक देशभर झालं. आताही माननीय एकनाथ शिंदेच्या नेतृत्वामध्ये ही भूमिका राज्याची स्पष्ट आहे की राज्याचा GSDP वाढवण्याच्या दृष्टीने, राज्याचा औद्योगिक विकासाच्या दृष्टीने प्रयत्न आणि विशेष योजनेच्या माध्यमातून काही धोरणे आखली जाणार आहे. आणि म्हणून याचं राजकारण विरोधी पक्षांनी करू नये, सर्वांनी एकत्र येऊन काही मुद्द्यावर काम करण्याची आवश्यकता आहे. आणि वेदांतांनी सुद्धा या संदर्भात एक ट्विट केला आहे की आम्ही राज्यामध्ये जे इन्व्हेस्टमेंट आणण्याच्या दृष्टीने विचार करतो. बदलवल्याने तर आज त्यांना सत्तेवरून दूर जावं लागलं. जर 19 मध्ये भूमिका बदलली नसती हिंदुत्वाची तर ते आमच्या सोबत सत्तेत राहिले असते. आज लोकमनातून जनतेच्या हृदयातून जे स्थान स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी प्राप्त करून दिलं होतं शिवसेनेला, आज त्या स्थानाचा धक्का पोचला दिसला. पण नेहमी विचार बदलवण्याच्या कारणाने जैतापूर असेल, नाणार असेल किंवा या राज्यामध्ये काही येऊ घातलेले प्रकल्प याला मागच्या सरकारमध्ये गंभीरतेने न घेतल्याने उदासीन धोरणाने ते प्रकल्प बाहेर गेले. पण याचं राजकारण महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने कधीच केलं. काय आहे की सत्ता गेल्यापासून त्यांचे जे वक्तव्य आहे ते वक्तव्य सत्ता गेल्यानंतर लक्षण, ज्याला काही गोष्टींमध्ये लक्षण समजायचं असतं की गेल्यावरची लक्षण आहे तो महाराष्ट्र सरकार. याशिवाय त्यांच्याकडे मुद्देच नाही. शेतकऱ्यांच्या संदर्भातले मुद्दे त्यांच्याकडे राहिले नाही, कारण नियमित कर्ज भरणाऱ्यांना आम्ही 50,000 रुपये देण्याचा निर्णय केला. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.